पुरामुळे संपूर्ण पंढरपूर तालुका जलमय झालाय. आतापर्यंत 8400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पुराचं पाणी भरलं. आज दिवसभर अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यातच उजनी धरणातून सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये दाखल झालंय. भीमा नदी 2,87,000 क्युसेकनं सध्या वाहते. तरीही पडणाऱ्या पावसामुळे अद्यापही प्रशासनाला पाण्याचा अंदाज येत नाहीये. पाणी पातळी 3,50,000 क्युसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे.